आता आपण या उदाहरणात पहिली रीत शिकलो, आता दुसरी रीत शिकूया. रीत नंबर दोन, रीत दुसरी शिकूया. याच्या दुसरी रीत मध्ये आपल्याला असं मांडायचं आहे की दशांश चिन्ह न विचार करता आपण संख्या डायरेक्ट 6,236 गुणिले 25 अशी मांडली तर त्याचा गुणाकार आपल्याला 155,800 असा येईल. 800 असा आला. त्यानंतर आपण हे असं मांडल्यानंतर आता दशांश चिन्हांचा विचार करायचा. दशांश चिन्हांचा विचार म्हणजे आपली संख्या अशी मांडायची 62.32 गुणिले 2.25. आणि जेव्हा आपले उत्तर मांडायचे तेव्हा गुण्य आणि गुणाकार यांच्यात आपण पाहू. आपण गुण्य आणि गुणक ही जी संख्या आहे त्याच्यात 3, 2 आणि 5 हे कृतीगत म्हणून 5-3 झाले आहेत. तर 3 बरोबर म्हणून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. हा अशा प्रकारे आपली दुसरी रीत शिकलो तर तुम्हाला जी युनिट चांगली वाटेल त्या रीतीने आपण गुणाकार करायचा आहे.